नाल्कने हंतद चुनावणेगे कण रंगेरता इदे समर भूमियल्लि मोदी प्रियांका गांधी वाग्बाणगळन्नु बिडता इद्दारे ओंदु कडेयिंद मोदी अवरु वाग्बाण बिट्रे ओंदु कडेयिंद प्रियांका गांधी अवरु अदक्के प्रतियागि बाणवन्नु बिडता इद्दारे 400 सीट ई बारी बीजेपिगे बरलिल्ल अंद्रे कांग्रेस्नवरु एनु माड्तारे राम मंदिरक्के बाबरि बीगवन्नु हाकिबिडतारे इवरु अंत मोदी अवरु मातनाडिद्दारे ओंदु वेळे बीजेपिगे 400 सीट बरलिल्ल अंत हेळिद्रे कांग्रेस्नवरु राम मंदिरक्के बाबरि बीगवन्नु जडेदुबिडतारे अवरु ಬಾಲರಾಮನಿಗೆ ಬಾಬರಿ ಬೀಗ ಹಾಕದಂತೆ ತಡೀರಿ ನೀವು ಅಂತ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಒಂದು ಕಡೆ ಭಾಷಣವನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಬಾಲರಾಮನಿಗೆ ಬಾಬರಿ ಬೀಗ ಬೀಳಬಾರದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನೀವು ನಮಗೆ 400 ಸೀಟ್ ಕೊಡಿಸಬೇಕು 400 ಸೀಟ್ ಕೊಡಿಸಿದ್ರೆ ಆಗ ಬಾಬರಿ ಬೀಗ ಬೀಳಲ್ಲ 400 ಸೀಟ್ ಏನಾದರೂ ಕೊಡಿಸ್ತಾ ಇದ್ದರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರು ಬಂದು ರಾಮ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಬಾಬರಿ ಬೀಗವನ್ನು ಹಾಕಿಬಿಡುತ್ತಾರೆ ಅಂತ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಭಾಷಣ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಮೋದಿ ಅವರ ಬಾಬರಿ ಬೀಗ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಗಾಂಧಿ ತಿರುಗೇಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಇದು ಮೋದಿ ಬಾಯಿಂದ ಉದುರಿ ಬಿದ್ದ ಅಪ್ಪಟ ಶುದ್ಧ ಸುಳ್ಳು ಮೋದಿ ಅವರು ಈ ತರ ಯಾಕೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಈ ದೇಶದ ನ್ಯಾಯಾಂಗ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ಗೌರವಿಸುತ್ತೆ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಏನ್ ತೀರ್ಪನ್ನ ಕೊಟ್ಟಿದೆಯೋ ಬಾಬರಿ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಅಯೋಧ್ಯೆ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ರಾಮ ಮಂದಿರ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಆ ತೀರ್ಪನ್ನ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗೌರವಿಸುತ್ತೆ ವಿನಃ ಅದನ್ನ ಉಲ್ಲಂಘಿಸುವಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಲ್ಲ ಇದು ನ್ಯಾಯಾಂಗದ ವಿಚಾರ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ನ ವಿಚಾರ ಇದು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದ್ರೂ ಅದೇ ಮುಂದುವರಿಸ್ತೀವಿ ನಾವು ಅಂತ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಗಾಂಧಿ ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ मोदी को 400 सीटें चाहिए ताकि कांग्रेस अयोध्या में राम मंदिर पर बाबरी ताला ना लगा दे। मोदी को 400 सीटें चाहिए ताकि कांग्रेस देश की खाली जमीन खाली द्वीप आइलैंड्स दूसरे देशों को गिफ्ट न कर दे सौंप न दे मोदी को 400 सीटें चाहिए ताकि कांग्रेस एससी एसटी ओबीसी से उनको जो आरक्षण मिला है ना बाबा साहब आम्बेडकर ने जो आरक्षण दिया है भारत के संविधान ने जो आरक्षण दिया है ये वोट बैंक के लिए उसमें डाका न डाले इसलिए 400 सीट चाहिए ये एकदम झूठ है ये बिल्कुल कांग्रेस पार्टी ने कह दिया है बहुत बार कहा है कि जो निर्णय आएगा उसका सब आदर करेंगे और यही किया है दीदी इंडिया और आगे भी करेंगे मोदी को